इंटिग्रेटेड मैथमेटिक्स चैनल मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। आपण पाहणार आहोत एरर फंक्शनचं सेकंड लेक्चर, ज्याच्यामध्ये आपण सेकंड एग्जांपल सोडवणार आहोत। ओके, सो वी नो दैट डेफिनेशन ऑफ एरर फंक्शन इज एरर फंक्शन ऑफ एक्स बिकम 2 अपॉन रूट पाय इंटिग्रेशन 0 टू एक्स ई रेस टू माइनस यू स्क्वेअर डी। ज्याचं एरर फंक्शन देतोय आपण ते इंटिग्रेशनच्या अप्पर लिमिटला असणार आहे, बाकी गोष्टी सर्व ठिकाणी सेम। तुम्ही एकच्या ऐवजी वन घेऊ शकता, टू घेऊ शकता, इन्फिनिटी घेऊ शकता, झिरो घेऊ शकता, कोणताही व्हेरिएबल तुम्ही त्या ठिकाणी रिप्लेस करू शकता। ओके, सिमिलरली कॉम्प्लिमेंटरी एरर फंक्शन ऑफ एक्स बिकम 2 अपॉन रूट पाय इंटिग्रेशन लोअर लिमिट्स एक्स टू अप्पर लिमिट इन्फिनिटी ई रेस टू मायनस यू स्क्वेअर डी। आणि त्याच्या काही प्रॉपर्टीज आहेत एरर फंक्शनच्या, एरर फंक्शन ऑफ इन्फिनिटी इज 1, एरर फंक्शन ऑफ 0 इज 0, एरर फंक्शन ऑफ एक्स प्लस कॉम्प्लिमेंटरी एरर फंक्शन ऑफ एक्स बिकम 1 अँड एरर फंक्शन ऑफ एक्स इज ऑड फंक्शन। ओके, ऑड फंक्शन मीन्स एरर फंक्शन ऑफ मायनस एक्स इक्वल टू मायनस एरर फंक्शन ऑफ एक्स। तर आपल्याला एक एक्झाम्पल सोडवायचं आहे, एक्झाम्पल नंबर 2। लास्ट लेक्चरमध्ये आपण एक एक्झाम्पल सोडवलं होतं, नाउ दिस इज सेकंड एक्झाम्पल। इंटिग्रेशन ए टू बी ई रेस टू मायनस एक्स स्क्वेअर डी एक्स इज इक्वल टू रूट पाय अपॉन 2 एरर फंक्शन ऑफ बी मायनस एरर फंक्शन ऑफ ए। सो फर्स्ट वी नो दॅट, आता इथं जर आपण लेफ्ट साइड चेक केली त्या ठिकाणी इंटिग्रेशन आहे, आणि इंटिग्रेशनच्या लोअर किंवा अप्पर लिमिटमध्ये, इथं लोअर लिमिटमध्ये झिरो नाही, ओके, किंवा अप्पर लिमिटमध्ये इन्फिनिटी नाही, म्हणजे आपण एरर फंक्शन ऑफ किंवा कॉम्प्लिमेंटरी एरर फंक्शन ऑफ एक्स या ठिकाणी अप्लाय करू शकत नाही। अशा केसमध्ये प्रॉपर्टीची मदत घ्यायची, आपल्याला माहित आहे एरर फंक्शन ऑफ इन्फिनिटी, सो वी नो दॅट एरर फंक्शन ऑफ इन्फिनिटी इज इक्वल टू 1, सो दॅट मीन्स 1 is equal to error function of infinity, so this become 2 upon root pi integration 0 to infinity, infinity साठी error function लिहितोय, म्हणजे आपल्या definition मध्ये एक च्या ऐवजी infinity, बाहेर 2 upon root pi constant आहे तसा, आणि integration च्या आत मधलं function e raised to minus u square du as it is। ओके, हे आपल्या definition मध्ये बसत नाही म्हणून आपण property ची मदत घेतलेली आहे, error function of infinity become 1। ठीक आहे, तर या ठिकाणी ए आणि बी हे दोन कॉन्स्टंट आहेत, हे दोघेही कॉन्स्टंट झिरो आणि इन्फिनिटीच्या मधले असणार आहेत, आणि ऑब्व्हियसली बी हा ग्रेटर दॅन ए असणार आहे। ओके, सो वी कॅन स्प्लिट दिस इंटिग्रल ॲज 2 अपॉन रूट पाय, ए आणि बी हे झिरो आणि इन्फिनिटीच्या मध्ये आहेत, तर त्या इंटिग्रेशनला मी लिहू शकतो इंटिग्रेशन 0 टू ए ई रेस टू मायनस यू स्क्वेअर डी यू प्लस इंटिग्रेशन ए टू बी e raised to minus u square du plus integration b to infinity e raised to minus u square du। ओके, या पद्धतीने ते इंटिग्रेशन आपण स्प्लिट केलेलं आहे, कोणती प्रॉपर्टी यूज केली, सिन्स इफ डेफिनेट इंटिग्रेशनची प्रॉपर्टी आहे, इफ ए इज लेस दॅन ए वन इज लेस दॅन ए टू इज लेस दॅन बी देन इंटिग्रेशन ए टू बी एफ ऑफ एक्स डी एक्स कॅन बी रिटन ॲज इंटिग्रेशन ए टू ए वन एफ ऑफ एक्स डी एक्स प्लस इंटिग्रेशन ए वन टू ए टू एफ ऑफ एक्स डी एक्स प्लस इंटिग्रेशन ए टू टू बी एफ ऑफ एक्स डी एक्स। ओके, जेवढे नंबर आतमध्ये असतील त्या पद्धतीने ते इंटिग्रेशन स्प्लिट होतं हे आपल्याला माहीत आहे, या पद्धतीने स्प्लिट झालेलं आहे। आता हे जे 2 अपॉन रूट पाय आहे त्याने ब्रॅकेटच्या आतमध्ये मल्टिप्लाय करूया, सो दिअर फोर 1 इज इक्वल टू 2 अपॉन रूट पाय इंटिग्रेशन 0 टू ए ई रेस टू मायनस यू स्क्वेअर डी यू। ओके, देन प्लस साइन 2 अपॉन रूट पाय इंटिग्रेशन a to b e raised to minus u square du plus 2 upon root pi integration b to infinity e raised to minus u square du। ओके, या पद्धतीने 2 upon root pi ने मी ब्रॅकेटच्या आतमध्ये मल्टिप्लाय केलेला आहे, आणि आता जर ऑब्झर्व केलं तर आपल्या लक्षात येईल की पहिली जी टर्म आहे ती आपल्या बरोबर एरर फंक्शनच्या डेफिनेशनमध्ये बसते, फक्त या ठिकाणी अप्पर लिमिट एक्स नसून काय आहे ए आहे, म्हणजे हे झालं एरर फंक्शन ऑफ ए प्लस
सेकंड इंटीग्रल आहे ते कशामध्येही बसत नाही, कुठल्याही डेफिनेशन मध्ये बसत नाही, त्याच्यामुळे त्याला आहे तसं लिहायचंय 2 अपॉन रूट पाय इंटिग्रेशन ए टू बी ई रेज टू मायनस यू स्क्वेअर डी यू. प्लस थर्ड इंटीग्रल जर ऑब्झर्व केलं तर याचं अप्पर लिमिट इन्फिनिटी आहे, म्हणजे कॉम्प्लिमेंटरी एरर फंक्शनच्या डेफिनेशन मध्ये बसते, पण लोअर लिमिट जे आहे ते या ठिकाणी बी आहे, म्हणजे हे कॉम्प्लिमेंटरी एरर फंक्शन आहे, कॉम्प्लिमेंटरी एरर फंक्शन ऑफ बी. ओके, कारण या ठिकाणी ई रेज टू मायनस यू स्क्वेअर आहे आणि 2 अपॉन रूट पाय मल्टीप्लाय पण आहे आपल्या डेफिनेशन प्रमाणे. ओके, तर आता काय करायचं आहे आपल्याला, इंटिग्रेशन ए टू बी ची व्हॅल्यू आपल्याला प्रूव्ह करायची आहे. मग एरर फंक्शन आणि एरर फंक्शन ऑफ बी जे आलेलं आहे ते सगळं शिफ्ट करूया आपण लेफ्ट साईडला. सो वी गेट 1 मायनस कॉम्प्लिमेंटरी एरर फंक्शन ऑफ बी मायनस एरर फंक्शन ऑफ ए प्लस 2 अपॉन रूट पाय इंटिग्रेशन ए टू बी ई रेस टू मायनस यू स्क्वेअर डी यू. ओके, आता ऑब्झर्व केलं तर आपल्या लक्षात येईल की राईट साईड मध्ये कॉम्प्लिमेंटरी एरर फंक्शन नाही ए किंवा बीच, तर या ठिकाणी बीच कॉम्प्लिमेंटरी एरर फंक्शन आलेलं आहे, तर ते घालवण्यासाठी आपल्याला मदत घ्यावी लागेल प्रॉपर्टी नंबर 3 ची. सो 1 मायनस कॉम्प्लिमेंटरी एरर फंक्शन ऑफ एक्स बिकम एरर फंक्शन ऑफ बी मायनस एरर फंक्शन ऑफ ए इक्वल टू 2 अपॉन रूट पाय इंटिग्रेशन ए टू बी ई रेस टू मायनस यू स्क्वेअर डी यू. एंड नाउ जस्ट शिफ्ट दिस कॉन्स्टंट टुवर्ड लेफ्ट साइड वी गेट रूट पाय डिवाइडेड बाय 2 इंटू ब्रैकेट एरर फंक्शन ऑफ बी मायनस एरर फंक्शन ऑफ ए इज इक्वल टू इंटिग्रेशन ए टू बी ई रेस टू मायनस यू स्क्वेअर डी यू. अशा पद्धतीने जे रिक्वायर्ड होतं त्या टाईप मध्ये ते आलेलं आहे, फक्त इंटिग्रेशन मध्ये व्हेरिएबल एक्स आहे, या ठिकाणी यू आलेलं आहे. डेफिनेट इंटिग्रल मध्ये आपण व्हेरिएबल चेंज करू शकतो. सो रूट टू अपॉन रूट पाय अपॉन 2 इंटू ब्रॅकेट एरर फंक्शन ऑफ बी मायनस एरर फंक्शन ऑफ ए इक्वल टू इंटिग्रेशन ए टू बी ई रेस टू मायनस एक्स स्क्वेअर डी एक्स. हेन्स द प्रूफ. हाच रिझल्ट आपल्याला हवा होता. Is the proof. या ठिकाणी कोणती प्रॉपर्टी यूज केली? सिन्स इंटिग्रेशन ए टू बी एफ ऑफ एक्स डी एक्स इज इक्वल टू इंटिग्रेशन ए टू बी एफ ऑफ वाय डी वाय, म्हणजे इंटिग्रेशन मध्ये व्हेरिएबल चेंज केला तर इंटिग्रेशनची व्हॅल्यू बदलत नाही. तर या पद्धतीनं हे एक एक्झाम्पल आहे ज्याच्यामध्ये आपण एरर फंक्शनची डेफिनेशन यूज करतो आणि एक्झाम्पल सोडवतो. ओके, तर या पद्धतीने एरर फंक्शनचे एक्झाम्पल सोडवायचे आहेत. आता वेगळ्या टाईपची काही एक्झाम्पल तुम्हाला दिली तर तुम्ही आरामशीर सोडवू शकता. ओके, एकदा ऑब्झर्व करा प्रिव्हियस स्टेपवरून नेक्स्ट स्टेप कशा पद्धतीने येते आणि तुम्हाला आरामशीर ते एक्झाम्पल समजून जाईल. ओके, थँक्यू.